नाका के चिराकरी परिसर में गोवंश तस्करों ने अपने घर में बूचर खाना बना रखा था बूचर खाने में गोवंश की कटाई का काम करते थे इस बारे में पाजपारी पुलिस को जानकारी मिलने पर रविवार को तड़के बूचर खाने आरोप छापा मारकर पुलिस ने सात आरोपियों को गिरफ्तार किया है कुछ आरोपी भागने में सफल हो गए है और उनकी खोजबीन की जा रही है कार्यवाही में बाईस गोवंश की जान बचाई गयी करीब दो किलो गोवंश का माल सहित दस लाख चालीस हजार का माल जब्त किया गया है इस बूचर खाने मांस अन्य शहर भेजा जाता था पोलिस के अनुसार टेका ताजनगर गुप्त माहिती होती की तिथे गौमास आणून कापत आहे गायाच्या निर्देश देत आहे अशी माहितीवरून आम्ही टीम बनवलेली होती त्याच्यात नऊ अधिकारी बीट मार्शल तपास पथक संपूर्ण आमचे वपोनी साहेब यांच्या मार्गदर्शनाचे स्वतः तिथे हजर होते आम्ही तिथे गेलो पाहिलं ट्रॅप लावला तर दिसला आम्हाला संपूर्ण तिथे गौरक्ष म्हणजे कापत होते वगैरे त्यांच्यासारखं मास्क वगैरे तिथे मिळाला आम्ही तिथे प्रत्येक घरमध्ये सर्च केला असे आम्ही टोटल पोलीस स्टेशनला ऐकून त्यांच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे माल जप्त केलेला आहे गोवंश जाती जनावरे सोळा जनावर जप्त केलेली आहे आणि एकूण चार हजार दोनशे किलो मास्क जप्त केलेला आहे वॉशिंग मशीन आहे दोन नग ॲक्टिवा मोपेट गाडी आहे एक वजन काटा आहे तीन नग सुरी तलवार सत्तूर बारा चाकू आहे दोन लाकडी ओडके पासना कुराळ लोखंडी असे आम्ही मुद्देमाल त्याच्यावर जप्त केलेला आहे एकूण नऊ गुन्हे दाखल केलेले आहे आणि सात आरोपीला अटक केलेले आहे काही पाहिजे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं सुरू आहे आणि त्यांना पण अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे आम्हाला दोन तीन दिवसापूर्वी माहिती मिळालेली आहे की ताजनगरची गल्लीमध्ये हे लोक भुजळखानात चालवत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच कारवाई केलेली आहे आणि एकूण न गुन्हे दाखल करून ब भरपूर मुद्देमाल आमची त्याच्याकडून जप्त केलेला आहे आणि सध्या आरोपी अरेस्ट आहे त्याच्यात आता पी सी आर जाण्यानंतर पुढील माहिती आपल्याला देण्यात येईल अटक आरोपीमध्ये एकूण आपण सात आरोपी आहे आणि त्यांचं नाव जावेद अब्दुल असे भरपूर नाव आहे त्यांचेवाले आणि त्याच्यात पाहिजे आरोपी पण तीन चार आहे तर त्यांना आता शोध घेऊन बाकी पुढील करण्याची आणि ठेवलेली आहे कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक की रिपोर्ट